आपापला फाशी व्हावी या मागणीसाठी हिंदू जनजागृतीच्या रणरागिणी मैदानात मुंबईतील हिंदू तरुणी ही श्रद्धा वालकर तिचे 35 तुकडे करून तिची निर्घुणपणे हत्या करणारा नराधम लव जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभर तीव्र संताप व्यक्त होत आहे। हे प्रकरण ताजे असताना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय निधी या हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सुफियान या मुस्लिम युवकांनी तिला चौथ्या मजल्यावरून फेकून देऊन तिची हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे। त्यामुळे अशा लव जिहादांना कडक शासन करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी महिला शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जिल्हा परिषद येथे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे। यावेळी रणरागिणी शाखेचे समन्वयक अलका होनमारे म्हणाल्या की हिंदू श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला फाशी झालीच पाहिजे, तसेच लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर कायदा झालाच पाहिजे अशी मागणी अस्मिता विजयशी बोलताना केली। पार पडू दे लव जिहाद, या देशातून नष्ट होऊ दे लव जिहाद विरोधात लढण्यासाठी हिंदूंना बुद्धी आणि शक्ती तुम्हीच प्रदान करा अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे। आजचे आंदोलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी आपण सर्वांनी विघ्नहर्ता श्री गणेशाचा श्लोक म्हणूया। या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या समन्वयक श्रीमती अलका वनमारे, हिंदू जनजागृती समितीचे राजन गुंगे, दत्तात्रय पिसे, धनंजय बोकडे, सूरज मदनावाले यांच्यासह अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते।